जमीन क्षेत्र अधिग्रहणासाठी सिडकोने वाळूज परिसरातील 18 गावातील नागरिकांना निवेदन दिले, याचा विरोध करत शेतकरी व कामगार बचाव कृती समितीच्या वतीने सिडकोला निवेदन देण्यात आले. जमीन क्षेत्र अधिग्रहणासाठी सिडकोने वाळूज परिसरातील 18 गावांमधील नागरिकांना नोटीस दिली असून यास विरोध दर्शवून अधिग्रहण रद्द करण्यासाठी सोमवारी शेतकरी व कामगार बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने वाळूज महानगर सिडको कार्यालयाला निवेदन दिलं. मात्र अधिकारी गैरहजर असल्याने समितीने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला हे निवेदन सुपूर्द केलं. गेल्या 25 वर्षापासून वाळूज महानगर परिसरात सिडकोने कोणतेच विकास काम केले नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय. फक्त कृती समितीची नसून किंवा ह्या 550 लोकांची नसून ही सर्व परिसरातल्या लोकांची नागरिकाची आहे. म्हणून ह्या समितीला सगळ्यांनी येऊन भेटा आणि सहकार्य करा ही सर्व जनतांना विनंती. आमच्या गावातील सर्व शेतकरी शिडको नाराज आहे शिडकोवरती. मुख्य कारण त्याचं असं आहे की शिडको कुठल्याही गोष्टीची फॅसिलिटी देत नाही, डेव्हलपमेंट करत नाही आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला अडीअडचणी येत असतात जमीन विक्री करायची किंवा त्यांना काही स्वतः कर्जं, तर त्यावेळेस शिडको नोटीस पाठवत असती आणि तेही त्याचा मोबदला देत नाही आणि शेतकऱ्याला काही करू देत नाही. त्याच्यामुळे शेतकरीवर का फार अडचण चाललं आहे. तात्काळ या गोष्टीवर त्यांनी विचार करावा आणि शेतकऱ्याला एक तर त्या पद्धतीतून त्यांना मोकळं करावं आणि ते स्वतः शिडकोने डेव्हलप करावं अर्जंट आणि याच्यावरती पर्याय काढावा. या उलट सिडकोने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आणली असल्याचा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. तसंच परिसरातील जमिनी देखील अडकून ठेवल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील केमिकल उत्पादन युक्त कंपन्यांमुळे या भागातील जमिनीचा पोत नापीक झाला असून शेतकऱ्यांना कुठलीही पिके घेता येत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्लॉटिंग व्यवसाय सुरू करून या ठिकाणी आता नागरी वसाहती स्थापन झाल्या आहेत. यामुळे लाखो कामगार या भागात वास्तव्यास आहे. गावाला लागून एमआयडीसी असल्यामुळं शेती नापीक झालेली आहे. यात कुठल्याही प्रकारचं पीक येत नाही आणि पीक येत नसल्यामुळं माझ्या कुटुंबावर आज जवळ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमचं कुटुंब न जगता येतं न मरता येतं. अशा परिस्थितीत आम्ही काय करावं म्हणून आम्ही त्या जमिनी काही व्यापाऱ्यांना विकल्या आणि त्या व्यापाऱ्यांनी ते जमिनी डेव्हलप करून लोकांना, कामगार लोकांना घरं बांधण्याचा व्यवसाय तिथं सुरू केला. त्यांनी कामगार लोकांनी त्यांनी 12-12 तास करून रुपया कवडी कवडी जमा करून घरं घेतलीत आणि ते घरं आज सिडकोनी त्यांना नोटिसा दिल्या की बा हे घरं जे जमीन तुम्ही जशी पूर्वी होती तशी करून आम्हाला आमच्या ताब्यात द्या. सिडकोला जर समजा ती जागा पाहिजे असेल तर त्या कामगारांनी जे कवडी कवडी करून 12-12 तास करून पैसे जमा केले आहे ते त्यांनी आजच्या मार्केट रेटच्या हिशोबाने त्यांना पैसे द्यावे आणि ती जमीन सिडकोनी घ्यावी. आम्हाला काय तकलीफ आहे? काहीच तकलीफ नाही. सिडको हे आमच्यावर जबरदस्ती करू राहिलं. ही सिडकोची जबरदस्ती चालणार नाही आणि त्या 18 गावात सिडको आम्हाला लागतच नाही अशी आमची मागणी. प्लॉटिंगचा व्यवसाय सुद्धा वेळोवेळी मला पैशाची गरज पडली त्यावेळेला मी छोटे मोठे प्लॉट्स टाकून त्याच्यामध्ये विकलेले आहेत. त्या याच्या अगोदर मला कुठेही सिडकोने कुठेही पैसे वगैरे दिलेले नाही आणि 25 वर्षापूर्वी जे काही त्यांनी अधिकृत किंवा नोटिफाईड एरिया त्यांनी डिक्लेअर केला असेल पण अद्याप 25 वर्ष ओलांडले त्याच्यावर काही निर्णय झाला नाही. आणखी जर 25 वर्ष गेले तर आयुष्य संपून जाईल. तरी पण एवढे 18 गाव वगळण्यात यावे ही केंद्रेकर साहेबांना एक नम्र. मात्र सिडकोने अधिग्रहणासाठी नागरिकांना नोटीस बजावल्याने अनेक जण बेघर होण्याची चिंता व्यक्त करीत आहेत.